रेती चोरी थांबवणं माझं काम नाही यासोबतच आर्षपाह्य वक्तव्य करणाऱ्या एका तहसीलदाराचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झालाय. नांदेड जिल्ह्यातील माहूर इथले तत्कालीन तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत तहसीलदाराने रेती चोरीची तक्रार करणाऱ्यालाच उलट सवाल केलाय. हे साले दारू पीत बसणार आणि मी काय राखणदारी करायची काय असा सवाल तहसीलदार तक्रारदाराला करताय. दरम्यान सर्वपक्षीय नेत्यांनी तक्रार केल्यानंतर काही दिवसापूर्वीच याच तहसीलदाराची बुलढाणा जिल्ह्यात बदली झाली. दारू पीत बसणार आणि मी काय राखणदारी ठेवली का? तुम्हाला एक सांगतो, मी एकच सांगतो तुम्हाला, कोणत्या आपल्या असा तालुका आहे का? नाही नाही. कोणता जिल्हा आहे का की जिथे चोरी होत नाही? होते ना, होते ना चोरी. अरे बाबा, लोकांच्या घरात चोरी होते. बरोबर आहे. पोलीस पोलीसवाल्याच्या घरात चोरी झाली. नाही, माझ्या घरात चोरी झाली. बरोबर आहे ना, माझ्या घरात चोरी झाली. होते ना. रोखू शकतो का? ते तर नदीवर पडलेली व्यवहारच रेती आहे. बरोबर आहे. मी थोडी जबाबदार नाही. नाही, त्याला काही विषय नाही. नाही, लोक बोलणारे बोलतीलच, त्याला विषय नाही आहे. सहज म्हणून हा विषय आता तुम्ही विषय काढला. हजा असा विषय आहे तुम्हाला. त्यामुळे मी तर कुत्राच म्हणणार. मी कशाला त्याला कोणत्या कुत्र्याला पकडत बसणार? नगर परिषदेने पकडावा त्या कुत्र्याला. त्यांनी पकडा. हे विषय राहू, असे बच्चू कडू वगैरे आताना काढायला पाहिजे. केस झाले असे आहेत. मी काढतो सांगतो. आपण जर त्यांची आता अशा अशा लोकांची जर तक्रार केली ना, ही परिस्थिती तुमच्यावर का आली? ही परिस्थिती तुमच्यावर का आली? त्याच्या अगोदरच्या प्रकरणात तुम्ही आले होते. दोन तीन लोक होते, त्यांच्यासोबत मी गेलो. कोण लोक होते तुम्हालाही माहिती आहे. बरोबर. ते कसे इन्वॉल्व्ह आहे तुम्हाला माहिती आहे. बरोबर. तुम्ही एक शब्द काढला तोंडातून. म्हटलं तुम्ही ते इथं बसले होते ते त्या दिवशी ते दोन कोणा दिवसचा विषय. मी नव्हतो ना. मी तुम्हाला सांगतो, इथले काही लोक म्हणतात ना हे रेती सुरू आहे. बरोबर आहे. बोललो ना सर, बोललो त्या ठिकाणी. घटनास्थळी मी नव्हतो. घटनास्थळी होतो का? तालुक्यामध्ये आपण काम करू. तुला काय घाबरून इथून बदली बितले करून जाणार नाही. बरोबर. तुझ्या उरावर बसून लाखो रुपये घेतले म्हणतो का तू? काय पुरावा आहे का रे तुझ्या जवळ? मात्र आता त्यांचा जुना व्हिडिओ व्हायरल झाल्याने ते चर्चेत आले.